नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्रातील BDS गव्हर्नमेंट कॉलेज ॲज वेल ॲज सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, या दोन्ही कॉलेजबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। दोन्ही कॉलेज इन द सेन्स आपण या दोन्ही कॉलेजच्या इनटेक कॅपॅसिटीबद्दल आपण या ठिकाणी विचार करणार आहोत, ठीक आहे। आणि हे माहिती घेत असताना विद्यार्थ्याला या ठिकाणी आपण अगोदरचे जे काही आपण व्हिडिओ होते याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट हे पार्ट आपण डिफरंट ठेवले होते, पण या ठिकाणी आपण दोन्ही पार्ट कंबाईन करतात। का करतात? कारण गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या जर पाहिली BDS मध्ये तर हे खूपच कमी आहे, त्यामुळे या ठिकाणी वेगळा काही व्हिडिओ बनवायची आवश्यकता वाटलेली नाहीये। त्यामुळे आता आपण टोटल डिस्कस करूया BDS गव्हर्नमेंट अँड सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट इनटेक बाबत। तर या त्या ठिकाणी पाहिलं असता टोटल कॉलेजच्या जागा जर पाहिल्या ऑल महाराष्ट्रामध्ये तर 2,726 एवढ्या जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये BDS कॉलेजसाठी उपलब्ध आहेत। त्यातल्या जर आपण विचार केला टोटल आपल्या या ज्या जागा असणार आहेत यातल्या आपल्या चार जे कॉलेजेस आहेत ते आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये येणारे आहेत, आणि त्यानंतर बाकीचे रिमेनिंग 25 कॉलेजेस आहेत हे सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस असणार आहेत। टोटल महाराष्ट्र कॉलेजचा विचार केला असता यामध्ये टोटल आपल्याला 29 कॉलेजेस आपल्याला येतात, त्याच्यामध्ये 4+25 आपण कन्सिडर करू शकतो। ॲट पूर्ण या कन्सिडरेशननंतर आपल्याला टोटल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट्स मिळणार आहेत, या सीट जे असणार आहेत ते 326 आपल्याला एवढ्या जागा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत या टोटल जागा। पण यामध्ये 15% आणि 85% असं पण डिवायडेशन होतं, मग या ठिकाणी 85% ज्या जागा आहेत त्या 85% जागा फॉर BDS गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 275 एवढ्या आपल्याला जागा उपलब्ध असणार आहेत, आणि 15% ज्या जागा आहेत त्या आपल्या 48 जागा आपल्याला येणार आहेत। ह्या 48 जागा ह्या ऑल स्टेटमधल्या स्टुडंट्स ॲज वेल ॲज महाराष्ट्र स्टेटमधल्या स्टुडंट्ससाठी उपलब्ध असणार आहेत। याची काउन्सिलिंग MCC थ्रू होती, MCC काउन्सिलिंग अंतर्गत BDS च्या जे काही या चार कॉलेजच्या 15% जागा आहेत ह्या भरून घेतल्या जातात, ठीक आहे। त्यामध्ये आता आपण 1 by 1 या ठिकाणी डिस्कस करू। या ठिकाणी ओपन जे काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले कॅटेगराईज त्या पद्धतीने ओपनसाठी या ठिकाणी आपण पाहिलं टोटल 94 सीट्स अवेलेबल आहेत, त्यातल्या जनरलसाठी 59, वुमेनसाठी 28, ऑर्फॅन 1 आणि PWD 6 सीट्स या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। OBCच्या बाबतीत आपण विचार केला या ठिकाणी तर 52 टोटल सीट, जनरलसाठी 32, वुमेनसाठी या ठिकाणी 16 सीट या ठिकाणी उपलब्ध आहेत। EWSचा विचार केला या ठिकाणी टोटल 28 सीट्स, त्याच्यातल्या 17 सीट जे आहेत ते जनरलसाठी आहेत, 8 सीट जे असणार आहेत या वुमेनसाठी असणार आहेत। ऑर्फॅनसाठी 1 जागा, PWDसाठी 1 जागा या ठिकाणी उपलब्ध आहे। तसंच आपण SC कॅटेगरीचा या ठिकाणी जर विचार केला तर SC मध्ये टोटल 36 सीट आहेत आपल्या टोटली, 23 फॉर जनरल आणि या ठिकाणी 11 सीट फॉर वुमेनसाठी असणार आहेत। त्यानंतर ST बाबत जर आपण विचार केला 19 सीट्स या ठिकाणी आहेत टोटली, त्यातल्या जनरलसाठी 12 सीट्स आणि नंतर 6 सीट असणार त्या वुमेनसाठी असणार आहेत। यामध्ये PWDची 1 सीट उपलब्ध असणार आहे। त्यानंतर VJचा विचार केला असता आपण VJमध्ये 8 टोटल सीट्स आहेत, त्यातल्या 6 जागा जनरलसाठी, 2 जागा वुमेनसाठी उपलब्ध आहेत। NT1चा विचार केला असता NT1मध्ये टोटल 7 जागा आहेत, त्यातल्या 5 जागा जनरल आणि 2 जागा या ठिकाणी वुमेनच्या असणार आहेत। NT2चा विचार केला टोटल 10 सीट, 6 सीट असणाऱ्या जनरलसाठी, वुमेनसाठी या ठिकाणी असणार आहेत आपल्याला 3 जागा या ठिकाणी असणार आहेत, ठीक आहे। त्यानंतर इथे थोडंसं बेरीज थोडंसं चुकले, नाही बरोबर आहे, PWDमध्ये 1 सीट्स आहे याच्यामुळे टोटल 10 आपल्या सीट्स आल्या दिसून येतील। NT3 बाबत जर विचार केला असता आपण या ठिकाणी टोटल 6 जागा आणि त्यानंतर 4 जनरल, 2 जागा या ठिकाणी वुमेनसाठी उपलब्ध आहेत। एकंदरीत PWD कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 14 जागा उपलब्ध आहेत। ऑर्फॅनसाठी विचार केला या ठिकाणी 3 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसंच जसं MBBSमध्ये रिझर्वेशन होतं डिफेन्स आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरसाठी, तर तसंच रिझर्वेशन याही ठिकाणी आहे। D1साठी 9 जागा, D2साठी 4 जागा आणि D3साठी 1 जागा या ठिकाणी उपलब्ध आहे। बाकीच्या कशा डिवायडेशन आहेत तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। MKBसाठी टोटल 2 जागा आहेत, मुलींसाठी 1 जागा आणि मुलांसाठी 1 जागा या ठिकाणी उपलब्ध आहे, ठीक आहे। हे झाली टोटल इन्फॉर्मेशन आपल्या महाराष्ट्रातील 4 गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट इनटेकबाबत आणि ते पूर्ण कॅटेगरीवाईज या ठिकाणी कसं डिवायडेशन झाले याच्याबद्दल। त्यानंतर आपण पाहूया या ठिकाणी टोटल BDS कॉलेजच्या ज्या सीट्स असणार आहेत त्यापैकी आपण जर प्रायव्हेट कॉलेजच्या सीट्सबद्दल जर विचार केला तर या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजच्या ज्या जागा भेटणार आहेत आपल्याला टोटल 2,400 एवढ्या आपल्याला या ठिकाणी जागा उपलब्ध असणार
आहेत, लक्षपूर्व आहे का, 2400 जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. पण या ठिकाणी जे 15% जागा येतात, या 15% जागा या मॅनेजमेंट कोटा किंवा या ठिकाणी इन्स्टिट्यूट लेवल कोट्याच्या या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जर आपण इन्स्टिट्यूट लेवल कोट्याच्या जागा जर विचार केला तर याच्यामध्ये 360 जागा या इन्स्टिट्यूट लेवल कोट्यातल्या असणार आहेत. ठीक आहे, टोटल सीट प्रायव्हेटचा विचार केला 2400 पैकी आपल्या 360 जागा ह्या इन्स्टिट्यूट लेवलच्या असणार आहेत. ठीक आहे, त्यामध्ये ओपन कॅटेगरीचा विचार केला असता टोटल 1465 जागा उपलब्ध आहेत, त्यातल्या जनरलसाठी 1026 आणि वुमेनसाठी 439 जागा. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की दरवर्षी MBBSच्या सीट वाढतात, BMSच्या वाढतात, BDSच्या वाढतील का? तर अजून अद्यापपर्यंत याबद्दल का ऑफिशियल अनाउन्समेंट नाही आहे आणि शक्यता पण नाही की या जागा वाढतील, कारण ज्या सीट्स आहेत त्याच सीट 2 वर्षापासून भरणं कठीण होत आहे, त्यामुळं वाढायचे काही चान्सेसच नसणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर OBCचा विचार केला, टोटल 218 जागा, त्यातले 152 फॉर जनरल, वुमेनसाठी 66 या ठिकाणी उपलब्ध आहेत. EWS 00 असणार ॲज सिमिलर ऑदर ह्याच्यासारखं. ठीक आहे, SC साठी 150 जागा, 105 जागा फॉर जनरल, 45 जागा फॉर वुमेन. ST साठी 81, त्यातल्या जनरलसाठी 57 आहेत, वुमेनसाठी 24 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. विजेसाठी टोटल 34, त्यातल्या 24 जागा जनरलसाठी आणि वुमेनसाठी 10 जागा असणार आहेत. NT1मध्ये 29 जागा टोटल आहेत, 20 जागा जनरलसाठी, वुमेनसाठी 9 जागा. NT2मध्ये 40 आणि त्यानंतर जनरलसाठी 28 आणि वुमेनसाठी 12 जागा. NT3मध्ये 23 त्यातल्या 60+67 जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असणार आहेत. ठीक आहे, महत्त्वाची एक इन्फॉर्मेशन आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं आहे पण या ठिकाणी आपल्याला खूपच कमी मार्क आहेत. मग तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल, कुणी म्हणते अब्रॉडला जा, कुणी म्हणते या ठिकाणी अदर स्टेटला जा, बऱ्याच ठिकाणी. पण विद्यार्थ्यां पालकांना एक रिक्वेस्ट आहे, आपण कुठेही जात असेल तर फर्स्ट आपण तो काउन्सिलर किती वर्षापासून या ठिकाणी वर्क करत आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आपण जे कॉलेज घेत आहेत त्या काउन्सिलरनं जरी सांगितले असेल तर स्वतःचं काम आहे ते प्रत्येक कॉलेजचं व्हेरिफिकेशन स्वतः करणे, बरोबर आहे. कारण बऱ्याच वेळेस असं ऐकण्यात येते की बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठंतरी कोणतरी मिसगाईड करत आहे आणि यांचे बरेच पैसे या ठिकाणी ह्यूज लॉस होत आहेत. तर असा लॉस आपण करून घेऊ नका. आधी संपूर्ण माहिती ज्या व्यक्तीकडे आपण पैसे देतो त्या व्यक्तीबद्दल घ्या, त्यातल्यानंतर आपण ज्या कॉलेजसाठी पार्टिसिपेट करत आहात त्या ठिकाणचीही माहिती घेऊन मगच आपण पैशाचा व्यवहार करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस तुम्ही न्यूजला ऐकला असता, पेपरच्या हेडलाईन असतात की कोणीतरी एखादी 70-80 लाख रुपये घेतले MBBS सीट देतो म्हणून आणि दॅन सीट मिळालीच नाही, पैसे पण आपले संपून गेले. तर असं होऊ नये आपल्यासोबत. हा एक प्रामाणिक तुम्हाला म्हणजे इन्फॉर्मेशन द्यायचं या ठिकाणी, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असे कॉल येत आहेत सध्याला. बऱ्याच ठिकाणून विद्यार्थ्यांचे फोन आले, सर मला 250 मार्क आहेत पण मला कोणीतरी या ठिकाणी मला MBBSची सीट मिळवून देणार आहे. ठीक आहे, तर अशा भूलथापाला बळी नका पडू. तुमचे जे मार्क्स आहेत त्या मार्कानुसारच विचार करा आणि जर ज्या ठिकाणी तुम्ही अब्रॉडचा विचार करता ते ट्रस्टेड कन्सल्टन्सी आहेत का बघा, किती वर्षापासून विद्यार्थी पाठवतात, फीडबॅक काय आहे त्यांचा, हे सगळं इन्फॉर्मेशन घेऊनच तुम्ही प्रोसेस करणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे.